kamu ya lebih enak dulu. Sangli press group pun takde pada. Sangli press group kaya kurang lagi ya. Kenapa? Guru ini dia grup aja jor ek taka. Dia aja macam personal sangat taka. Reporter. Grup kaya ni dia. Kenapa itu so? Makan tu apa lagi? Nasi. दिनांक 12 जानेवारी 2022 रोजी संध्याकाळी पेट्रोलिंग दरम्यान सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अभिजीत माळकर, विक्रम खोत आणि विनायक शिंदे यांना पेट्रोलिंग दरम्यान बातमी मिळाली की गणेश नगर येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन मोटे आणि बाबर हे दोघंजण त्यांच्याकडे चोरीची मोबाईल विक्री करता येणार आहे. ते मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने गणेश मार्केट परिसरात स्टाफचं सापळा रचण्यात आला होता आणि त्यानुसार दोघेजण ॲक्टिवा गाडीवरून संशयास्पदरित्या येऊन कोणास्तरी वाट पाहत असताना आढळून आले. त्याप्रमाणे स्टाफने त्यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्यांची अनिरेटी घेतली असता आणि गाडी चेक केली असता गाडीच्या डिक्कीमध्ये आणि त्यांच्या ताब्यात असे एकूण 17 वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल मिळून आले. त्या मोबाईलच्या बाबत त्यांना कोणतीही समाधानकारक माहिती देता आली नाही. त्यामुळे मोबाईलसह त्या दोन्ही इसमांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तेथील मोबाईलची खात्री केली असता सांगली शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेला 392 क्रमांक 2036 येथील तो मोबाईल असल्याचे आढळून आला. त्यानुसार त्या गुन्ह्यामध्ये त्यांना गाडीसह आणि मालासह अटक करण्यात आली. अटक करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांडच्या दरम्यान त्यांनी शहरामध्ये वेगवेगळ्या परिसरात गुन्ही केल्याचं आढळून आलं. त्यासोबत त्यांच्याकडे अधिक तपास करतात. त्यांनी घरी लपवून ठेवले आणखी 6 मोबाईल हस्तगत करण्याकरशी एकूण 23 मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिवा गाडी अशी मालमत्ता जप्त करण्यात आलेली आहे. या जप्त केलेल्या मालाबाबत मोबाईलबाबत खात्री करता एकूण 12 गुन्हे उघडकीस आलेले. त्यापैकी 2 MIDC कुपवाड या पोलीस स्टेशनला दाखल आहेत. बाकीचे 10 गुन्हे सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये आहेत. त्यामध्ये 6 जबरी चोरीचे गुन्हे आहेत. उर्वरित जे मोबाईल आहेत त्यांचा अद्याप एंट्री झालेला नाही. त्याबाबत आम्ही आमच्या सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक तपास करून ते गुन्हेसुद्धा ते मोबाईलसुद्धा कोणत्या गुन्ह्यातील आहेत ते लवकर शोधून काढून संबंधित फिर्यादींना हा सर्व मोबाईल आम्ही परत लवकरात लवकर परत देऊ. आणि यामध्ये या आरोपींचा आणखी काही गुन्ह्यामध्ये सहभाग आहे का किंवा आणखी काही मोबाईल किंवा इतर काही चोऱ्या केल्या आहेत का या दृष्टीनेसुद्धा गुन्हे प्रकटीकरण पथकामार्फत सशीने तपास चालू आहे.